सध्याला मी सीएसटी मार्गावर आहे आणि सेम मध्य रेल्वे मात्र बदलापूरची जी घटना आहे त्या घटनेबद्दल बोलण्यासाठी काही चाकरमानी जी ठाणेकडे प्रवास करत आहेत ती माझ्यासोबत आहेत. तर मॅडम, बदलापूरची जी घटना घडली त्या घटनेनंतर 13 वाजता ही घटना घडली, या घटनेनंतर तिथं जी प्रतिक्रिया उमटली आहे त्याच्यामुळे आता मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होतोय, तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मतलब म्हणजे हे काय केलं गेलं पाहिजे की ते आता सध्याला बदलापूरकर ट्रेनच्या रस्त्यावर आलेले? नाही, बदलापूरकर जे आज ट्रेनच्या रस्त्यावर आलेले आहेत त्यांची मागणी रास्त आहे आणि ही घटना अतिशय संतापजनक आहे. आणि या घटना आपल्या देशात अशा प्रकारच्या घटना वारंवार होतात. दिल्लीमध्ये कित्येक वर्षापूर्वीची निर्भया होऊन गेली, पण ह्या निर्भयांची शोकांतिका या आपल्या देशामध्ये संपतच नाही. आणि माझं एक अतिशय प्रामाणिक म्हणणं आहे, मत आहे, की आपल्या देशातले कायदे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध अतिशय कडक केले पाहिजेत. या अशा घटना दुबई किंवा शारजामध्ये किंवा कतारमध्ये का होत नाहीत, इथेच कशा होतात? याबद्दल माझं सरकारला एक निवेदन आहे की त्यांनी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी अतिशय कडक कायदे करावे की कोणाचं यापुढेही अजिबात डेअरिंग होणार नाही. आपण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहतो, शिवाजी महाराजांनी आपल्याला काय संस्कार दिलेले, आणि चांगले संस्कार हे शाळेतूनही व्हायला पाहिजे तसे घरातूनही व्हायला पाहिजे की एक चांगला माणूस निर्माण होईल, की ज्याची स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू आहे ही बघण्याची दृष्टी संपूर्णपणे बदलली गेली पाहिजे. पण ज्या शाळेमधून ते संस्कार झाले पाहिजे त्या शाळेमध्ये जर मुली सुरक्षित नसतील तर अशा वेळीस व्यवस्थेने किंवा प्रशासनाने काय केलं पाहिजे की जेणेकरून तिथं म्हणजे पालकांना पाठवायला आजकाल शाळेतही पाठवायला भीती वाटायला लागली लोकांना. शाळेतही पाठवायला भीती वाटायला लागली. शाळेची काय जबाबदारी आहे? शाळेमध्ये सफिशियंट स्टाफ आहे का? हा प्रश्न एकच नाही, या प्रश्नाला अनेक पदर आहेत. आज कित्येक वेगवेगळ्या जे लोक आहेत कोणत्याही संस्थेतून जे रिटायर होत आहेत ते रिटायर जागा भरल्या जात नाहीयेत, आणि पुष्कळ ठिकाणी कंत्राटी कामगार नेमतात, कंत्राटी शिक्षक नेमले जातात, कंत्राटी शिपाई नेमले जातात, कंत्राटी ड्रायव्हर नेमले जातात. तुम्ही जबाबदार कसं धरणार? तुम्ही जर एखाद्या संस्थेला बांधील असाल, तिकडे जर तुमची नोकरी कायम असेल, तर तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांचाही तुमच्यावर वचक असतो. तो माणूस कसा आहे याबद्दल त्यांनाही जाणीव असते. त्यामुळे सरकारनी या गोष्टीला अनेक पदर आहेत. हा गुंता सोडवण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहे, जिथे भरती आवश्यक आहे तिथे केलीच पाहिजे. एखादा कंत्राटी माणूस नेमला असेल तर या अशा गोष्टी होतीलच. मला नक्की माहित नाही की तो कोणी केलेला आहे आणि काय केलेले, उडती उडती गोष्ट माझ्या फक्त कानावर आलेली आहे. या याच्यामध्ये असं आहे की नाही की सरकारने नियम केलेला आहे की जर मुली असतील तर त्यांना त्यांचा जो केअरिंग स्टाफ आहे ती महिलाच असली पाहिजे, आणि जर मुलं असतील तर त्यांचा जो केअरिंग स्टाफ आहे तो पुरुषच असला पाहिजे. पण बऱ्याचदा शाळा याच्यामध्ये बदल करतात आणि तिथं पुरुष स्टाफ नेमला जातो जिथं मुलींची सुरक्षा वाऱ्यावरती पडते. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे? मग शाळांच्या वरती शाळांचे जे मुख्याध्यापक आहे, शाळांचे जे मॅनेजमेंट आहे, त्यांच्याही वरिष्ठ कोण आहे? एज्युकेशन डिपार्टमेंट आहे ना? एज्युकेशन डिपार्टमेंट मधून तुमचं इन्स्पेक्शन होतं की नाही? मग त्यांच्या त्या शेरा त्यांचा शेरा काय असतो, त्यावेळा कोणता स्टाफ तिकडे बसवला जातो, या गोष्टी तुमचे एज्युकेशन इन्स्पेक्टर पाहत नाहीत का? म्हणूनच म्हणते समाजातील सर्व घटकही याला जबाबदार आहेत. ठीक आहे, अजून एक आपल्यासोबत महिला आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. ताई, जी आता सध्याला बदलापुरात घटना घडली आहे ज्याच्यामुळे आता चाकरमान्यांना त्रास सहन करायला लागतो, पण हा 1.5 तासाचा त्रास सहन करण्यापेक्षा या घटना घडू नये अशी मागणी महिलांमधून होताना दिसते. म्हणजे बदलापूरकर आज सगळा स्वतःचा जॉब सोडून आज रस्त्यावर आलेत, त्यांनी आज ऑफिसला गेलेले नाहीत आणि ते आंदोलन करतायत. इथं त्रास नक्कीच सहन करायला लागतोय, पण अशा घटना किती काळ सहन करायचा असा प्रश्न तयार होतो. तर तुमचं याच्याबद्दल काय मत? सीएसएमटी स्थानकावर जी ती मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबलेली आहे, ठाण्यापर्यंत ट्रेन सुरू आहेत, मात्र ठाण्याच्या पुढे ट्रेन जात नाहीयेत. बदलापूरचे जे काही चाकरमानी आहेत त्यांना त्रास सहन करायला लागतोय, मात्र हा त्रास आम्ही सहन करू, पण आमच्या मुलींवर किंवा आमच्या ज्या आया बहिणी आहेत त्यांच्यावर जे होणारे अत्याचार आहेत ते थांबले पाहिजे, त्यांना सुरक्षा दिली गेली पाहिजे अशी मागणी आता जे काय आहे ती महिलांमधनं किंवा जे एकूणच प्रवाशांमधनं पाहिलेली दिसते. आता माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, ट्रेन आली आहे आणि एसी ट्रेन आहे जी ठाण्यापर्यंत जाणार आहे. सध्याला प्रवाशांची गर्दी पाहू शकता, पण ठाण्याच्या पुढे जायचं कसं हा प्रश्न तयार होतोय.